19 आणि 20 मार्च 1927 हे दिवस केवळ या देशातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांच्या क्रांतिकारी दिवसाची आठवण देत नाही, तर जगातल्या सर्व मानव समाजाच्या मानवी मूल्यांच्या आणि मानव अधिकारांच्या स्मरणार्थ हा दिवस जगात साजरा केला जावा, इतकं या दिवसाचं महत्त्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 महाडच्या 14 तळ्याचं पाणी आपल्या हातात घेऊन ते पाणी चाखलं आणि जगातल्या मानव समाजाच्या मानवाधिकाराची मूर्त मेंढरवली. या सत्याग्रहाच्या निमित्तानंच महाड येथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुलाबा जिल्ह्याची अस्पृश्य समाजाची एक परिषदही आयोजित केली होती, जी कोकण विभागाची होती. या 14 तळ्याचं संयोजन आणि नियोजन करणारे संभाजी तुकाराम गायकवाड आणि रामजी आद्रेकर या दोन व्यक्तिमत्वांनी हे संयोजन आणि नियोजन फार व्यवस्थितपणे केलं होतं. यामध्ये संभाजी गायकवाड यांचा मुलगा भिकाजी गायकवाड यांच्यावर महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहानंतर सनातनांनी जो हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये हे गंभीर जखमी झाले होते आणि अखेर त्याच अवस्थेत 5 जानेवारी 1929 त्यांचं निधन झालं होतं. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह हा होत असताना त्या ठिकाणी अन्नही गोळा करण्यात आलं, मात्र त्या ठिकाणी आलेला समूह हा एवढा मोठ्या संख्येने होता की त्याला ते गोळा केलेलं अन्न पुरू शकत नव्हतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः ते गोळा केलेल्या भाकरीत किंवा ते अन्न न खाता त्यांनी आपल्या अनुयायांप्रमाणेच त्या ठिकाणी चणे आणि फुटाणे यावरच आपला दिवस निभावण्याला प्राधान्य दिलं होतं. याच 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं तिथल्या सनातन्यांनी एक आवई उठवली होती की या 14 तळ्याच्या सत्याग्रहानंतर हे अस्पृश्य बांधव वीरेश्वर टेम्पलवर देखील आपला मोर्चा धडकवणार आहेत. अशा प्रकारची अफवा उठवल्यामुळे त्या ठिकाणी सनातन्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे अशी कुठलीही वस्तुस्थिती नसताना या खोटारडेपणाने त्या ठिकाणी अस्पृश्य बांधवांवर त्याकडी हल्ला घडवण्यात आला. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संदर्भात तत्कालीन बहिष्कृत भारताच्या एक अग्रलेखामध्ये निक्षून सांगितलं होतं की वाची वीर्य विजानाम या म्हणण्याची सत्यता पटवून द्यावी, परंतु बहिष्कृत वर्गाविषयी लिहिताना यापुढे जपून लिहावी. विदूषकांच्या किंवा ढोंगी देशभक्तांच्या सहानुभूतीची आम्हाला बिलकुल जरुरी नाही. त्यांना आम्ही बजावून सांगतो की तुमच्यावर आमचा तिळमात्र विश्वास नाही. तुमच्या उपदेशाला आम्ही गवताच्या काडी इतकी किंमत देत नाही. तुम्हाला आमच्या हक्कांचा पुरस्कार करावायचा नसेल तर बाजूला व्हा, पण आमच्या मार्गात आड आला आणि अज्ञ लोकांना चिथावू लागला तर आम्ही तुमची सबूर करणार नाही. आमचा पक्ष न्यायाचा आहे आणि त्याकरता आम्ही अखेरपर्यंत लढणार. बहिष्कृत वर्ग सेनामेनाचा नाही, त्याने आतापर्यंत रणांगणात मर्दुमकी गाजवलेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही लोकांच्या समोर त्यांची गाळण उडत नाही. आम्हास ठाऊक आहे आणि आमच्या पाठी सळकण्याची धमकी देणाऱ्यांची प्रसंग पडल्यास टारकी सेकण्यास आम्ही परवा करणार नाही. मग काय होणार असेल ते हो. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला आपल्या समाजाविषयी भूमिका मांडताना तत्कालीन भालाकार भोपटकर यांच्या लिखाणाला जे आक्रमक भाषेतून जे उत्तर दिलं होतं आणि महाडच्या 14 तळ्याचा संघर्ष केल्यानंतर त्याच्यावर सनातनी पद्धतीने बुद्धिजीवी प्रतिक्रिया जी भोपटकरांनी दिली होती, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शब्दात हे निक्षून सांगितलं होतं. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाणी प्रश्नाचा सत्याग्रह नाही, हा
जगातल्या निसर्गातल्या सर्व मानवांचा निसर्ग संपत्तीवर आणि नैसर्गिक साधनांवर समान मानव अधिकार आहे हे बजावणारा आणि निक्षून सांगणारा सत्याग्रह आहे. या सत्याग्रहाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारकृती आणि कार्याला त्रिवेज मीडियाचे विनम्र अभिवादन.